अपराधी पापी तापी अहंकारयुत अनसंतापी दीनपतिदयातव बाळाला उरी कधी धरणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं एकांनी म्हटलेलंच आहे. त्याप्रमाणे स्वामींचं ज्यांची आध्यात्मिक बैठक आहे, स्वामी समर्थ संप्रदायातले विजय महामुनी काका यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा, व्यासपौर्णिमेच्या औचित्याने आज ते पोलीसनामाच्या मंचावर आलेले आहेत. नमस्ते महामुनी काका, पोलीसनामाच्या मंचावर तुमचं मनपूर्वक स्वागत. मला तुम्हाला विचारायचं आहे की गुरु या तत्वाविषयी काय सांगाल? गुरु हे जगाला शिकवणारं तत्व आहे. जर श्रद्धेने आणि विश्वासाने त्याच्यावर विश्वास ठेवला तर गुरु तत्व आपल्या हृदयात जाऊन बसतं आणि त्याप्रमाणे मनुष्य सुधारतो. गुरु मेन आहे. गुरु सजासजे मिळत नाहीत, त्याच्या जन्माचे पुण्यही लागते तेव्हा गुरु हा मिळतो. आणि गुरु मिळाल्यानंतर ज्या भक्ताचा जो स्वामी असतो तो स्वामी त्या गुरुरूपाने तुम्हाला बोलत असतो. गुरु सहजासहजी मिळत नाही. तर गुरु हे स्वामी समर्थ गुरु कसे, तर जगाचे सर्वाचे गुरु म्हणजे स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थ सगळ्या देवतेचे गुरु आहेत. त्यांच्यापासून सगळे देवता वगैरे त्याचा आशीर्वाद घेतात आणि जगाचं कल्याण होतं. गुरु हे जगाचं कल्याण करू शकतात. गुरु सहजासहजी भेटत नाही, त्याला फार कष्ट करावे लागतात, त्याचे फार श्रद्धेने काम करावं लागतं म्हणजे गुरु मिळतो. स्वामी समर्थ हे जगाचे काय सगळ्या देवतेचे गुरु आहेत. आपल्या लोकांना कल्पना नसते की स्वामी समर्थ काय आहेत. ज्यांना स्वामी समर्थ कळले त्यांचं जीवन सफल झालेलं आहे. श्रद्धेनं विश्वासाने गुरुवर विश्वास ठेवून त्यांचा सेवा केली तर गुरु आपल्या मागे उभा राहतात आणि आपल्याला अडचण येऊ देत नाहीत. समर्थ हे जेव्हा माझ्या सहवासात आले त्यावेळेस मला आश्चर्य असं वाटलं की मी बालाजीला गेलेलो आहे आणि बालाजीच्या समोर मला मी दर्शन घेत असताना बालाजीच्या रूपात श्री स्वामी समर्थ समोर बसलेले होते आणि ते मला विचारवलेले. त्यावेळेस मला काही कळलं नाही आणि त्या दिवसापासून गुरु म्हणजे काय हे मला कळलं आणि गुरुची दीक्षा स्वामी समर्थानीच दिली आणि आज 25 वर्षे मी त्यांची सेवा करत आहे. आज मला कुठेही अडचण येत नाही. गुरु स्वतः माझ्या अडचणी दूर करतात आणि पदोपदी मला दाखवून देतात की मी तुझ्या पाठीमागे आहे, भिवू नकोस. हे स्वामी समर्थाचं ब्रीदवाक्य आहे. हे अनुभवलेलं आहे मी आणि स्वामी माझं सर्वस्व रक्षण करतात. स्वामी समर्थ हे खरोखर जगाचं कल्याण करण्यासाठीच निर्माण झालेले आहेत. सर्व देवता श्रेष्ठ स्वामी समर्थ आहे.